काळ कसा झालाय सांग का तुम्हाला? ज्याला 10 एकर जमीन आहे त्याला वाटते मला 100 एकर वाल्यान पोरगी द्यावा. येडगळीस का काय तुम मुले? जिच्या बापाला 100 एकर आहे ते 125 एकर वाल्याला पोरगी देईन का नाही? 10 एकर वाल्याला कशी देईन? पण 10 एकर वाल्याला पण वाटते आपल्याला 80-90 एकर वाल्याची भेट. अरे सुंबळ्या कुठला नालायकपणाचं टोक आहे. कोण्या बाईला वाटते सून जरा बऱ्या घरचीची यावा? आता देवकी सुद्धा तुमच्यातलीच बाई होती. आणला बऱ्या घरची. हे गेले विटेवरचे मालक द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा आणि पोरीच्या बापाला राम राम घातला. राम राम म्हणले. राम राम कोण? पोरीचा बाप वजनदार होता आताच्या बापायसारखा. 15 वर्षापूर्वीच्या बापायसारखा नाही. ते म्हणायचे आमच्या पोरीला घेतात पदरात. मी दुपारच सांगितलं. आता पोरायचे बाप म्हणतात बघता का आमच्या बाब्याकडे चांगले हो बरे बरे. पण पोरगी म्हणली बाबा ते बुट हरपून घरी येते. संध्याकाळी घरी येताना ते बुट पण घरी आणत नाही. त्या ती किती हुशार असल तुम्ही लक्षात घ्यान बाबा. मला इरीत ढकवायला पण तेल नका देऊ. अशा पोरी हुशार झाल्यात आता. आणि व्हायला पाहिजे. काहून नाही हुशार व्हा पोरीनं? हुशार व्हायला पाहिजे. राम राम म्हणले. राम राम कोण? आपण? मी द्वारकाधीश वसुदेवांचा पुत्र कृष्ण. काय आमच्याकडे काम? पोरीचा बाप म्हणाला. काय काम आहे आमच्याकडे? काही नाही. तुमची पोरगी लग्नाला आली. तुला त्याच्याहून काय समन? नाही मलाच आवडी. बाजार आहे का आमच्या इथं पोरीचा? तुला आवडी ना आम्ही देऊन टाकाव. हा गरी हा. पंढरपुरातले मालक म्हणले तुम्हाला लग्न करायचं येत ना पोरीचं? मग माझ्यासोबत करायला काय हरकत आहे? कोणाला देत असत का काय म्हणे? मग कोणाला देतान? मला आवडेल तो जावाई. कसा जावाई पाहिजे? ताकदवान पाहिजे. पंढरपुरातल्या मालकांनी सांगितलं मयात का ताकद कमी आहे का? म्हणला पोरगी देतो पण आपल्यासोबत कुस्ती खेळायची. गोळ्या नाही संपल्या माय खरंच सांगायलो. दंडत थोपटिले. असं थोपटी देत ना कुस्ती? हा. पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं तुमच्यासोबत कुस्ती सासऱ्या संग कुस्ती. पोरीच्या बापासून लगेच लंगूट बनावले. हलक्या वाजू लागल्या. जंगनाडी पकनाडी जंगनाडी पकनाडी. पकवत नसली ते कुस्तीत पकवत नसती. हा हलक्या वाजू लागल्या. अशा ताड 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 27 दिवस 27 रात्र कुस्ती. एकानं पाणी पिलं नाही. जी पाणीच नाही त्या अर्थी जेवण कसलं आलंय? काहीच नाही. काहीच नाही गुरुजी. काहीच नाही. काहीच नाही. हा 28व्या दिवशी पोरीच्या बापाच्या लक्षात आलं पाणी पित नाही जेवण करीत नाही याला खाम येत नाही त्या अर्थी माणूस नाही कडे. आणि मग पोरीचा बाप पाय पडला. ते म्हणला एकदाच पडतो. पोरगी दिल्यावर मी सासरा आणि तुम्ही जावाई. सासरा काय जावायच्या पाय पडत नाही पण द्याच्या आधी पडतो पाय. आणि देऊन टाकली पोरगी. लग्न लावायला मंगलाष्टक म्हणायला पोरीच्या बापानं कोणाला बी नाही बोलिल. चालले ती गरज्या घरी. आणि आता लोक काय बेश्रमात होती का? द्वारकाबाईची पोरगी सकाराम तात्याचा मुलगा. ह्या अशी मंगलाष्टक म्हणणार नाही बोलली. तळ हाताचा पाळणा महाराष्ट्रात सुतार आहे तरे. ह्या अशी मंगलाष्टक म्हणणार नाही बोलले. मुनिश्री लोमश नावाचे साधू बोलवले. आणि लोमश यांनी लग्न लावलं. तदेव लग्न सुदिनं तदेव तारा बलम दैव बलम तदेव विद्या बलम दैव बलम तदेव लाभस्ते शाम जयस्ते शाम कुतस्ते शाम पराजय. सुंदर्श मंगलाष्टक. बाशिंग बांधले घरी आले. वडिलांचं दर्शन घेतलं. आईचं दर्शन घेतलं देवानं. पण सुनबाईला पाय नाही पडू दिलं. देवान सांगितलं आई आता याच्यानंतर करणार नाही. 16108 शेवटचं लग्न आहे. पडू दिन पाया. काय बोलतो तू कृष्णा?
तुला काय भारतात पोरी नव्हत्या का? इतकाले तर नखं होते तिला आणि इतकाले के सांग दादू ज्यामुळं ती आसुलीन बायको केली, आसुलीन जगाच्या मालकान हे अशी नवरी असती का? म्हणला आई तू म्हणलीन बऱ्या घरची कर, गळ्यातला मनी काढा ना आईच्या हातात द्याला. आई हिच्या वडिलांना 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं देणारा मनी द्यालाय रोजच, रोज 21 क्विंटल 78 किलो म्हणजे 22.5 क्विंटल सोनं देणारा मनी हिच्या वडिलांना द्यालाय. मग लय मोठा हुंडा घेतल्या अशीच करावं लागती है का नाही? हा गठुडं पाहिजे आणि पोरगी सुंदर पाहिजे, नाही बसायची जागा रुमण्यानं हाणायला पाहिजे का? 2 महिने याला उभ्यानंच खावा लागाव. दोन्ही गोष्टी चांगल्या कशा भेटल्या सुमल्या तुला? आई तिच्या बापानं 22.5 क्विंटल सोनं रोज देत होता म्हणे, रोज त्या मण्याचं नाव श्रीमंत. आणि मग केली तर काय हरकत आहे, चला बाकीचं जाऊ द्या घरानं. विटेवरच्या मालकाला श्रुतीनं विचारलं, वेदानं विचारलं, पुराणानं विचारलं, शास्त्रानं विचारलं, देवा 16107 मानवी कन्या केल्यास, आवाज नाही हो चांगला मला, मानवी कन्या केल्यास, मानवी कन्या आणि एक जामवंती अस्वल पशुची कन्या केली, जनावर केलं, काय काय कारण आहे? काय कारण? तर विटेवरच्या मालकाच्या डोळ्याला पाणी आलं आणि मागच्या अवतारातलं चरित्र सांगितलं, मला पाहून जिनं डोळे बंद केले तर मरेपर्यंत डोळेच उघडे नाही, मला पाहण्याचा एवढा मोठा पुण्याचा साठा तिच्याकडं होता, त्या मला पाहिल्याच्या नंतर ती कोण्या कुळात आहे याचा विचार नाही, सर्व पापाचा क्षय झाला, पुण्याची वृद्धी झाली आणि म्हणून मला नियतीचा नियम मोडून मला आसोलनीसोबत लग्न करावं लागलं. माऊली महावैष्णव ज्ञानोबाई सांगतात, देवाला पाहिल्याच्या नंतर आसोलनीचं पाप संपत आहे, हिंस्र पशूचं पाप संपत आहे आणि जगाचा पाप तिला पती भेटतोय, याच्या पलीकडचं सुख तरी कोणतं पाहिजे मला सांगा ना? विश्वाचा मालक वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता, कडक राहिली अहंता मग कोठे, ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही एवढी मोठी शक्ती त्याच्यात आहे, तो जगाचा तुझी कृपेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, एवढी मोठी व्याप्ती ज्याच्यात आहे, तो जगाचा बाप तिला पती म्हणून प्राप्त झालाय, याच्या पलीकडचा आनंद कोणता असेल? हा आनंद जर जामवंतीच्या जीवनात भेटला असेल तर त्याचं रूप पाहण्याची ताकद आहे. म्हणून ज्ञान सांगा वनामध्ये शिकार करणाऱ्याची पोरगी जगाच्या मालकाची धर्मपत्नी झाली, जगाच्या मालकाची हाय की एखाद्या भागवतकाराची ताकदीचं चरित्र बाजूला काढायची. फक्त रूपाची ताकद, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, रूपात ताकद आहे, रूपात, रूपात, रूपात. एका वारकऱ्याला मुलगा झाला
फार सुंदर मुलगा, फार सुंदर. रूपानं सांगत नाही मी, कारण रूप पाहायला मी नव्हतो, पण गुण वाचिले त्या मुलाचे. किती सुंदर मुलगा, किती सुंदर मुलगा, किती सुंदर मुलगा. आपल्याला कोणाला तरी शिकवावं लागतंय. बघाशी तुमच्या इथं लेकरू पाहिलं मी, नातू लहानस होत, मला वाटते 2 वर्ष झाले नाही त्याला, दादा 1.5 वर्षाचं बाळ होत. त्याला आम्ही विचारलं अण्णा कसे भजन करतेत, तर ते डुलून सांगू लागलं. म्हणजे त्यानं पाहिलंय. पाठीमाग फोटो होता, कोण आहे तर आजी म्हणलं, पाया पडायला गेलं ते. याला कोणीतरी शिकविलंय, त्याला कोणीतरी शिकिलंय, त्याच्यात त्या भावना जाग्या झाल्या. पण याच्या पलीकडचं टोक सांगतो, एका वारकऱ्याला मुलगा झाला, मुलगा झाल्याबरोबर त्याच्या कानाला तोंड लावल्याच्या नंतर ते इठ्ठल इठ्ठल म्हणत होता. उपजताची मुलाचं नाव आहे कर्म मेळा, उपजताची कर्म मेळा, वाचे विठ्ठल सावळा. उपजने म्हणजे जन्मलेने, झाल्याबरोबर तोंडाला कान लागल्याच्या नंतर ते विठ्ठल विठ्ठल म्हणत होत. काय अधिकार असलेल्या लेकराचा कल्पना करा, रूप पाहता लोचिन सांगते. पण प्रारब्ध इतकं गहन, इतकं गहन, इतका पवित्र पिंड ज्या मातेच्या पोटी जन्माला आला, त्या आईच्या वक्षस्थळातलं दूध संपलं. कोणाला पाजायचं पोरक, कोणाला पाजाव. हल्लीच्या काळात दुधाला कमी नाही, नसत्याला आपल्याकडं काही तरी अडचण नाही, भेटतय. निदान हे असल्यावर कोणाच्या घरी जाता येते. पण काळ असा होता 700 वर्षापूर्वीचा, पैसे जरी असले तर विशिष्ट प्रकारच्या माणसांना विशिष्ट प्रकारच्या लोकांकडे जाता येत नव्हतं, परवानगी नव्हती. असा काळ निषेध होता, इतका काळ निषेध होता. बायकोन सांगितलं, मालक बाळ आपलं वाचत नाही, वाचत नाही बाळ. का ग, का वाचत नाही? मालक माझ्या वक्षस्थळातलं दूध आटलंय. अरे शेती नकोय, दूध आटले, दूध आटले मालक. मालक आपल्याला दूध भेटेल कुठं? धनी म्हणायची ती बाई, धनी धनी म्हणी जा कधी मधी तुम्ही मनवऱ्याला. धनी गिरगावकराची शपथ आहे तुम्हाला, म्हणी जा मालक धनी. कौर गोधीचा बापन, पप्याचा बापन, वछीचा बापन, दोरकीचा बाप, हा काय वरून पडा का त्यो? हा अहो पंचतत्वाच्या साक्षीनं तुमच्या सोबत लग्न केले ना त्यानं. तुम्ही म्हणी जा ना जरा चांगलं म्हणी जा ना. काय 7-8 गाडगे घेणं, ऊसाच्या दिलप्या, वाळकाच्या दिलप्या, आणि तिळ तिळ वांद्या, काय काय, हे इतकं म्हणण्यापुरताच असतो का ते मालक? कधी कधी गोड बोललं पाहिजे, गोड मालकाच्या नावानं. धनी आपल्याला दूध नाही भेटायचं. बैल सांगितलं, मा लक्ष्मी एक काम कर, आपल्याच्या हे शक्य नाही, दूध नाही मिळू शकत आपल्याला. एवढं सत्य आहे की आपल्याला दूध नाही भेटू शकत. बाई हुशार होती, बाईनं नवऱ्याला सांगितलं, मालक दूध नाही भेटणार म्हणे. रूपाची ताकद सांगते. काय बाई हुशार होती, ज्याच्या संसारात पत्नी सात्विक भेटली, ज्याच्या संसारात पत्नी सदाचारी भेटली, ज्याच्या संसारात पत्नी विवेकी भेटली, तो जंगलात जरी असला तरी स्वर्गात समजायचं. आणि ज्याच्या जीवनात पत्नी कर्कश भेटली, तो सोन्याच्या बंगल्यात जरी असला तरी समजायचं मसन वाटते.
हो मसन वाटते मी नाही सांगत रे कर कसे सांगती कर्कशे संगती दुःख उदंड फजिती सदाचारी पत्नी आहे मला केक बोलू तुम्हाला काय ग तुमच्या ताईकडे गाई येतात म्हणजे नवऱ्याच्या बहिणीकडे गाई होत्या नवऱ्याच्या बहिणीची तर गाई होत्या म्हशी होत्या भरपूर होत्या बायकोच्या तोंडातलं वाक्य दुःखाच्या काकुळतीने ऐकिलं पण डोळ्याला पाणी आलं आणि सांगितलं सोयरा बहिणीच्या घरचं खाल्लं नाही पाहिजे विवेकी माणसं होते हुशार माणसं होते खाऊ नये बहिणीच्या घरचं दिपावली पंचमीला साडी चोळी नाही करता आली देवानं नाही पैसा दिला तरी चालेल ग सोयरा बायकोच नाव सोयरा होत नाही बांगड्यातील भरता आल्या तरी चालेल पण तिच्या घरचं आणू नये गंगा उलटी नाही वाहिली पाहिजे कुलक्षय होत असतो हुशार माणसं हुशार पण बाई भी किती हुशार मालक तुमच्या ताईची माझ्या ननंदेची गाय आणायची ती फुकट आणायची नाही तर मालकानं सांगितलं सोयरा संध्याकाळी खाला नाही आपल्याकडे काही आणि आपण काय गाईचे पैसे देणार ताईला मालक काळजी करू नका पैसे जरी द्यायचे नसतील तरी पण तुमच्या ताईची गाय फुकट आणायची नाही बायकोला जुना दिलासा दिला दिलासा म्हणण्यापेक्षा एक पुरावा दिला पुरावा सोयरा ज्या बापानं मला जन्माला घातलं तो पिता मरण पावल्याच्या नंतर आपल्या संस्कृतीत मेलेल्या माणसाच्या कपाळाला रुपया चिटकत असतात नाणं चिट त्यावेळेला रुपया नव्हता आदला पई खडका दमडी लालपई कवडी हे त्या काळातली नाणे त्या काळात रुपया नव्हता ही 700 वर्षापूर्वीची गोष्ट आहे मग माणूस मृत्यू पावल्याच्या नंतर त्याच्या कपाळाला नाणं चिटकत असतात ग जीवनभर बापाने पाप नाही केलं त्यांच्या सानिध्यात राहून तिळा इतकं सुद्धा पाप नाही केलं पण जन्मदाता बाप भिंतीला टेकिल्याच्या नंतर भिंत नव्हतीच कुडाला टेकिल्याच्या नंतर त्याच्या कपाळाला लावण्यासाठी नाणं सुद्धा माझ्याकडे नव्हतं ग तर गाईला देण्यापुरते पैसे कुठून आपल्याकडे उपाय सांगितला गाय आणू लेकरू दूध पेईल गाय आणि वासरू तुमच्या ताईची परत करू आणि गाईचं दूध खाल्ल्याच्या बदल्यात तुमच्या ताई म्हणतील तोपर्यंत तुमच्या ताईचे मी भांडे घासीन ही वैचारिक पातळी गोड होती त्या काळातल्या माणसांची इतकी वैचारिक पातळी गोड गायणारा नाही जावा तर पोट समर्थय पोट समर्थय आणायला जावा तर समाजातला अपमान झेलावा लागेल पण ज्या वेळेला परिस्थिती येते त्यावेळेला अपमान माणूस पायाखाली दाबीत असतं आणि दुःख समोर ठेवत असते आणि त्या दुःखाच्या उद्वेगानं त्या प्रपंचातल्या भीतीनं त्या मुलाचे वडील श्रीमंत श्री चोखोबराय बहिणीच्या घरी निघाले संसाराचे संसाराचे भाया
सांगतोय रूपाची. संसाराचे भय धरोने मानसी चोखा मेहून पुरीशी जाता झाला. मेहुना राजा नावाचं गाव आहे, तिथं चोखोबाराची निर्मला नावाची बहीण आजही चोखा सागर म्हणून प्रसिद्ध आहे. सुंदरसा मोठा डॅम आहे, धरण आहे, त्याला चोखा सागर म्हणून नाव दिलंय. शासनाने काल 4.5 कोटीचा निधी दिलाय मंदिर बांधायला, पण कोणी बांधावा म्हणून नालायक लोकांनी आरफाटा आणला मधात. 4.5 कोटीचा निधी मंदिर बांधायला, काय चोखोबऱ्यांचा अधिकार मोठा. घेणे बहिणीच्या घरी बहीणही तशीच होती. हल्ली पाहुण्या रावण्यांची परिस्थिती, जिचं गथुडं जड ती पाहुणी गोड. ज्याचं बरं चाललंय ते आपला पाहुणा, चांगलं चाललं लांबून दिसला की मूळ वाट्यान पत्रिका. रक्ताच्या नात्यातला असं वाजलेला असं त्याला फोनवर निरोप, हे सरलं वर का या लग्नाला. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, महाराजांचं वाक्य येते. पण तशी नाही चोख भरायची बहीण, एवढा मोठी श्रीमंत बहीण बनेल 2-3 जागेवर फाटलेली. त्या काळात बनेलील दादा निमस्ती म्हणित होते, निमस्ती. हा, जुन्या लोकांना माहीत, जीन्सच्या पॅन्टीवाल्यांना काय माना हलवायचं नाही, हो म्हणायचं नाही, तुम्हाला नाही माहित काय. ती निमस्ती फाटलेली पाठीवर 2-3 ठिकाणी बसायला गालीच्या टाकल्या. आणि तशा परिस्थितीत बहिणीनं काय म्हणाव, बैसोनी एकांत पुसे गुज मात वैनी शमवंत. बैसोनी एकांत पुसे गुज मात वैनी शमवंत आहे तकी. काय भाई हुशार असेल दादा, माई भाऊजी खुशाले का, शमवंत म्हणजे खुशाल आहे का. काय बहीण असो, महाराष्ट्रात एक नंबरची बहिणी असेल. इथं बसलेला कोणता व्यक्ती जर बहिणीच्या घरी गेला, मी सुद्धा त्याच्यात, तर आपली बहीण गेल्यावर काय म्हणेन, दादा बाबा खुशाल आहेत का, दादा आई खुशाल आहे का, दादा तुझा मुलगा मुलगी खुशाल आहे का. एकही भाऊ बहीण नसेल सुरुवातीला भावाच्या बायकोची खुशाली विचारणारी. बैसोनी एकांत पुसे गुजमात वैनी शमवंत आहेत की. दादा खुशाल आहेत का वैनी, असा शब्द या कानावर पडावा आणि टप 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 डोळ्यातून पाणी वाहत होत. दादा का रडता, का रडता. गलबलीनं मेहुना जवळ आला, जवळ आला. असं म्हणतात 450-450 एकर जमीन होती मेहुण्याला, असं मी चांगल्या माणसांकडनं ऐकलं. वैकुंठवाशी माधव महाराज मगर सांगायचे, हे भंगारे भोंगऱ्याचं मी नाही सांगत, एक तर वाचून सांगतो किंवा अधिकारी माणसांचं सांगायचं, मग त्या गोष्टीला पुरावा असतो. एवढी श्रीमंत बहीण आणि मेहुणा, आणि त्या बहिणीचा नवरा पाया पडला. चोखोबऱ्याच्या पाया पडल्यावर पाय माग घेतले. मेहुण्याने विचारलं का पाय पडू देत नाहीत. पाया पडणाऱ्याचे हात कोमल होते, कोमल तेजस्वी चेहरा, अंगावर कपडे भरजरी. आणि चोखोबऱ्याचं सगळ्या वातावरणाच्या प्रकोपानं शरीर काळं ठिकर पडलेलं, पाय असे कुरतडून गेलेले, माग घेतले का पाय पडू देत नाहीत. तुमच्यासारख्या श्रीमंत माणसानं आमच्या काय पाया पडायचं, पण काय विद्वान होता मेहुणा. आम्ही 2 दाण्यानं श्रीमंत आहेत फक्त, 4 पैशानं श्रीमंत आहेत, पण जगाचा बाप तुम्हाला बुक्का लावतोय. तुमच्या इतकी श्रीमंती जगात कोणाचीच मोठी नाही. चोखोबराय भजन करायला बसले की विटेवरचा मालक बुक्का लावित होता चोखोबरायला, विटेवरचा मालक. आम्हाला माणसं आरं घालतीत आणि माणसं बुक्का लावतीत. ही श्रीमंती होती चोखोबरायची, आणि म्हणून पाया पडू द्या.
विचारलं मेहण्यानं आणि बहिणीनं, का रडता ताई? निर्मळा नाव किती गोड होतं पहा, निर्मळा काय सुंदर नाव असेल, निर्मळा. आपल्याही बऱ्याच बायाचे नाव निर्मळा, आणि साऱ्या घराला बुरा आला असं होतं कधी कधी. हो लय लय ह्या टोकाचं त्या टोकाला बघायला भेटतंय. हो काही नाव आमच्या मित्राला पोरगी झाली दादा, त्यानं मला एक दोन बऱ्या फोन केला म्हणे महाराज मला पोरगी झाली. अरे म्हणलं पोरीच पोरं होतच असते, ह्याच्यात काय मोठी गोष्ट आहे? नाही म्हणे पण बारशाल तुम्ही याच. त्याच भागात कीर्तन होतं, मी गेलो, मी गेलो, मला त्यानं आहेर गिहेर केला. संघ शिकलेले आम्ही, जरा बरं चाललंय त्याचं, मग बरंच आहे, मग कुठे वाईट आहे, पण त्याचंही बरं चाललंय. याला म्हणलं अरे त्या पोरीच्या बारशाला आलो होतं आपल्याला आहेर केला, पोरगी तरी बघू द्या. म्हणलं देवर पोरगी अशी घेतली पोरगी. काय नाव ठेवलं हिचं? चुटकी. पटकन चुटकी सरसत चुटकी देऊन टाकली. म्हणलं काय रे बाळू महाराजाचा मित्र आहे, पोरीचं नाव चुटकी. महाराज मी इच्छा नव्हती पण तिच्या आंटीन नाव ठेवलं. आकलीचा कांदा फुटला त्या आंटीचं आणि तीन नाव ठेवलं याचं नाव चुटकी. असं थुत्तर फोडायला पाहिजे निबर टासाच्या बुटानं त्या आंटीचं. पाकिस्तानी आहे कधी चुटकी नाव ठेवाली? काही नाव काय, निर्मळा नाव. काय नाव गोड होतो कल्पना करा, निर्मळा. दादा काय अडचण आहे? काही नाही ताई, विटेवरच्या मालकाने आमच्या संसाररूपी वेलीला एक फळ लावलंय. संसाररूपी वेलीला एक फळ लावलं म्हणजे मुलगा झालाय. पण ताई त्याच्या आईचं वक्षस्थळातलं दूध संपलंय, पोरग वाचत नाही, लगेच डमनी झोपली. हो काय ते बैलन, काय त्या झुल्यान, काय घाट्या घुंगर, काय वैभव, गाय बांधली पाठीमाग, वासरू ढकली ठुलं डमणीच्या. आणि मंगळवेढ्याला सन 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 विदर्भातून मंगळवेढ्यात गाय आणली. तिथं भांगड अशी झाली, गायीचं दूध काढत असताना वासरू लक्षात आलं चोखो भरायच्या. अरे आपल्या लेकरासाठी आपण वासराला आखडून दूध काढायलो हे काय न्यातीपण आहे? आपण काय संप्रदाय पोषक आहेत ते का? तुम्ही आम्ही थोडीच होतात, लय माणसं म्हशीचे वाघार मारीत येत गळ्यात. शपथ मी खोटं बोलत नाही, शेतकरी आहे मी. सुरुवातीच्या तीन दिवसाचं दूध इतकं पाजीत येत, इतकं पाजीत येत, त्याचं पोट गच होत आणि ते मरून जात. आणि तेव्हा घरू मेल्यावर त्याच्या पोटातलं चट काढीत येत, साळीचं तणच भरीत येत, आणि मग वाघात म्हशी पुढे उभं करतेत. त्या मसडाय बी येट गळणं हो, मेलेल्या वाघराला पाहून बी पाना सोडी त्यात. हा गायी असं करीत नाही, चुकून नाही. हा गायीत शेळीत आणि म्हशीतलंय फरक आहे. शेपुडीला तर कळचत नाही, तुळशीचा पण शेंडा हानी ती, इतक्या शेपुड्या येटगळ. कोणाच्याच नशिबात शेळी भेटून, तुम्ही काहून हसायले? म्हणजे शेपुडी भेटून कोणाच्या नशिबात? मसडा तर इतक्या येटगळ. हो म्हशीला चारा टाका, फिरून फिरून अर्ध खात्यान अर्ध तुडीत यान. मसडा जर नदीला नेल्यानं पाणी पेत्यान, आणि शेण आणि गोमूत्र त्याच पाण्यात टाकत्यान. इतक्या मसडा येटगळ, कोणाच्यात नशिबात मसडी येऊ नये. हो गायी अशा नसत्यात बरं, गायी लय हुशार, हुशार गायी, हुशार गायी, हुशार. काय माणसं बहादर. आमच्या इथला तुकानाना म्हशीचं दूध काढायचा. म्हशीचे धार काढताना ते सड असतं कोरडे होतेत ना, म्हणून पुन्हा खालचं दूध लावा लागतं बकेटातलं. ते दूध नव्हता लाईत. हो मेत्याच्या इथला कवाच नाही चहा प्याला. नकोच रे म्हणलं बापा, आपल्याला फुकटच कोरोना व्हायचा. हो मागच्या हप्त्यात मेला बघा. आमच्या इथल्या आंतिकीला चार शेळ्या. हो मागच्या वर्षी ती मेली, जितेच सांगत नाही मी. चार शेळ्या, तिची शिळी एक जंडीन पिले दिले दोन. हो एक बोकड्यान एक पाठ.
हो पाठीचं नाव चंपिन, बोकड्याचं नाव गलुल्या. हावसान हो डालाखाली पिले झाकले, शेळी चरून आली असं दूध होत काशीत. गलुल्या चंपी पाहू लागले, आता वरचा दगड काढा, डाल काढी, आपण दूध प्याचं. पण ती पाठलय हुशार होती, म्हणली गलुल्या ही मालकीन सोडायचं वान नाही. आणि मग ती गेली आणती की आणि ढवळा तांबे आणला. ते पिले असे डालाच्या खिंडीतून पाहत होते. आणती की ना असं शेळीचं तंगडं घेतलं आणि गुडघ्यात दाबलं आणि चट शेळीचं दूध काढ. निघन गेल्या पुन्हा खालून खपका द्याला असा असा खपका द्या खालून. हो तुम्ही जरी नसत्यान पाहिल्या शेळ्याचं दूध काढताना, तर मी पाहिलं. हो अशा शेळ्या अशा बायका चूक बराय होते. ते म्हणले कशाला आगावपणा करायचा, वासरू सोडून दिलं. बायकोला सांगितलं आपली ताकद नाही दूध काढायची. आहा मालक पूर्ग काय काळजी करू नको, पंढरपुरातल्या मालकाकडे तोंड केलं मंगळवेढ्यातून, हात जोडून देवाला सांगितलं देवा काहून अपमान करतोस रे, तुला मागितलं होतं, तुला नारळ फोडलं नाही, तुला उदबत्ती लावली नाही, तुला साखरपेढे वाटले नाही, काही तुला पाया पडत असेल, तुझं भजन करत असेल तर निष्काम भजन केलं ना रे, काही मागितलं नाही, कामच्या संसारूपी वेलीला फुल लावलंस आणि ते चुरगाळून टाकायलाच. पुराणात ऐकील तो त्याच्या रूपात लय ताकद आहे. कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती, ताकद आहे पण पाहू दिलं नाही तुमच्या आमच्या सारखे. त्याला बुक्का लावायला देव यायचे, त्यावेळेला डोळे झाकून भजन करायचे, विटेवरचा मालक बुक्का लावून निघून जायचा. विचारलं एक जणाला मंगळवेळ ह्यातून, एक व्यक्ती पंढरपूरून वापस आली. विचारलं लांबून 50 हाताच्या लांबून लोटांगण घातलं, काय चोखा धनी, मालक कसे दिसतात इटेवरचे. उभं माथार होतं, हातात आकड्याची काठी होती, जमिनीवर मातुडं होतं, त्या मातुड्यावर विटेवरच्या मालकाचं चित्र काढलं. तितकंच पाहिलं, घरी येऊन एक काडी घेतली, निमस्तीचट फाटलेली होती, दंड काळा ठिकर झालेला वातावरणानं, आणि त्या दंडावर विटेवरच्या मालकाचं चित्र काढलं. हो आणि घरी आले आणि बायकोला सांगितलं सोयरा एका सेकंदा करता डोळे जरी यानं उघडे तर पोरग वाचत आहे. तीन सांगितलं एक तास झालं मुठी इतक्या वळल्यात, आता उकलल्या तरी उकलनत, वृक्ष त्वचा झाली वृक्ष. एकदा उघडवून डोळे उघडायला लावलं. मालकानं दिलेल्या शब्दाची वचन पूर्तता म्हणून पदर तोंडावर टाकला आणि हृदयाला लेकरू लावलं. त्राण होता अंगामध्ये, मोठ्या आवेशान आईचं स्तन मुखात धरलं. वहडासल निर्बळ झालेलं लेकरू, हताश झालेलं लेकरू, त्वचा वृक्ष झालेली लेकरू, काळी निळी त्वचा पडलेली कर्ममेळाची. आईचं स्तन मुखात धरलं पण दुधाचा थेंब नाही आला. पदर बाजूला गेला आणि तितक्या अवकाशात आईकडे त्यानं बघितलं असेल, माय तू पण मला दूध सोडत नाहीत. तितकेच डोळे उघडे तितक्या टायमात दंड दाखिला. तरतरीत चित्रातला जगाचा बाप पाहिला, चित्रातला प्रत्यक्ष नाही, प्रतिमेतला जगाचा बाप पाहिला. तात्यंत लसलसीत नाविन्य टवटवीता कोमलता त्या कर्ममेळाच्या जीवनात प्राप्त झाली. चित्रातला देव पाहिल्याच्या नंतर चित्रातला, तर विटेवरचा पाहिल्यावर काय होईल ही त्याच्या रूपात ताकद आहे. म्हणून शिंदे बा रूप पाहता लोचनी, रूप पाहता Oh
काय रूपात ताकद मालकाच्या? एका मुसलमानाची पाठ दुखू लागली. वारकरी संप्रदायात जातील समन नाही. याता याति धर्म नाही विष्णु दासा, निर्णय तो आईसा वेद शास्त्री. तुका मने नाही जाति सर्व काम, ज्याचे मुखी नाम तो चिदन्य. वैष्णव सांभार धन्य त्याची माता. हे चर्मकाराच्या कुळात आहे, पण वारकरी आहे ना, त्याच्या आईला धन्यता दिली. हो का उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ. पाढरी करी त्यांचे पाय माझे शिरी. साध्वी जनाबाई म्हणतात कोण्या कुळातला? हो का उत्तम चांडाळ. उत्तम कुळातला आहे का चांडाळ कुळातला आहे? वारकरी आहे ना, त्याचे पाय माझ्या डोक्यावर. काय करायचं? जातीचा संबंध, जातीचा संबंध आपल्या पोरापोरीचे लग्न करण्यापुरता असावा, बाकी गोष्टीसाठी नसा. केळी कोण लाईत आहे? अरे दादा, हिंदूचे माणसं आणि इकितेत कोण? मुसलमान. एकादशीला केळ खाल्ल्यावर मुसलमान मधात निघला का? केळात निघू तुका मुसलमान? केळी लावल्या कोणी? तुम्ही हिंदूच्या माणसं आहे ना. आणि इकायलेत कोण? चांद पाशा, अख्तर भाई, चाऊस मिया, मामूद खा, हे सगळेच इकितेत का नाही बिचारे? है का नाही? हो, मी तर असं समजतो आमच्या दारातून जास्त केळीचे गाडे गेले की मी पोरायला म्हणतो अरे एकादशी रे आजची. म्हणजे त्याला कळत आपली उपास काही ना काही, चतुर्थी तरी असल, काहीतरी असल, श्रावण सोमवार तरी असल, ते त्या दिवशी जास्त गाडे घेऊन येते. म्हणजे त्याला कळत.
काय करायचं आपल्याला बाकीच्या गोष्टी? वारकरी संप्रदायामध्ये कुठल्याही जातीला नाव ठेवणं हे मूर्खपणाचं टोक आहे. यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर, किंवा सकळाशी येथे आहे अधिकार, हे नामस्मरण करण्यासाठी सगळ्यांना अधिकार. जाती जगायचं म्हण नाही. बाळ नारी नर आदि कोणी वेशाई, बाळ नारी नर आदि कोणी वेशाई, बाळ नारी नर आदि कोणी वेशाई, गोड पुरावा. काय करायचं बाकीच्या गोष्टी? सगळ्या लोकांना इथं अधिकार आहे. सुंदरसा पुरावा. एका मुसलमानाची पाठ दुखू लागली. लय डॉक्टर पाहिले, लय डॉक्टर. आखरी ज्याला मेडिकल खाची येळ आली, छट मेडिकल. डॉक्टर आला की त्या मुसलमानाला राग येऊ लागला. मुसलमान काय असं बारीकस होत काय? एका प्रांताचा राजा होत ते मुसलमान, एका प्रांताचा राजा, श्रीमंत बादशाह, सरकार म्हणायचे लोक, जहापना म्हणायचे त्याला. एवढा श्रीमंत मुसलमान आणि पाठ दुखायली. लय औषध खाल्ली, लय औषध वरून लावले, लय औषधाचा वास घेतला, लय द्वारा गांड्या घातल्या, लय जणांना अंगुरे केली. हे माणसाचे जातीत ना काही काय कड वेळच येऊन असं दुखत का? ते कुठं जातो दोऱ्या घालणाऱ्याकडे? हो काय त्या दोऱ्या घालणाऱ्याला अक्कल आहे? कोंबड मारायच्या आधी खातू सुमळ्या देऊ. लेकराला सोबणी झाली वैदाची दोरी, दारूची शिशी आना लय आहे चोरी. अरे कोंबड्याचा जीव गेला करी जीवची, निर्दयी माणसाला कशी नायकी. बुवा रंगान दिसतो बगळा ग, याचा पंथ चलय असे वेगळा. बुवा रंगान दिसतो बगळा ग, याचा पंथ चलय असे वेगळा. देवाच्या नावाखाली मठासाठी पट्टी, जमल्याल्या पट्टीवर चाले हात भट्टी. रंगान दिसतो बगळा ग, याचा पंथ चलय असे वेगळा. बुवा रंगान दिसतो बगळा ग, याचा पंथ चलय असे वेगळा. आणि यायच्या कर पण रांगाच रांगा लागल्या लोकांच्या. हे भारतातला या देशाला अशी एक कीड लागली, नालायकानं दुकान टाकलं तरी त्याच्या दुकानावर गिराय कायच काय. दुकान भारी आहे आपल्या देशात. ज्ञानोबरायांचं दुकान, तुकोबरायांचं दुकान, नांबोरायांचं दुकान, नाथबाबांचं दुकान, चोखोबरायांचं दुकान, अष्टादश संतांचं दुकान असताना भांगऱ्याच्या दुकानावर आपली गर्दी चालली. किती मोखरपणाचं टोक आहे. मला असं वाटतंय ज्याच्या इथं वाघ हिंजनली आणि शिव हिंजनली आणि दूध द्यायला दोन दोन लिटर वाघिनी आणि शिव, वाघिणीच्या आणि शिविणीच्या दुधात चपाती चुरून खाल्ल्या शेपुडी कशाला पाळायची? पप्याची माय म्हणली आम्ही हावसान पाळली. काऊन? पप्याला ऊन लागल्यावर त्याच्या कानात दूध टाकायचो, तुझ्या पप्याच्या कानात बोकड्याच घालू एखादा. वाघिणीचं आणि शिविणीचं दूध खाल्ल्यावर कुठे ऊन लागत असतोय? ए सुमळ्या कारभार सगळा. काय गोड आहे आपल्या राज्यातली विषय कहाणी संतांची. तरी आपण दुसऱ्या बोकंडीवर घेतो. मला असं वाटतंय बापान 200 एकर जमीन कमिली ना, सासरवाडीत 1.5 एकर जमिनीसाठी भांडायचंच नाही. अरे तुझ्या बापान 200 एकर कमिली ना, कशाला 1.5 एकरासाठी चालला थोतऱ्या तिकडं? ज्ञानोबर आहे तुकोबर आहे आपले बाप श्रीमंत आहेत. आपण याच बापांनी जे सांगितलं ते ऐकायचं, हलकटायचं ऐकायचं नाही. विठाला विठाला विठाला.
प्रयत्न केले त्या बादशाने, नाना प्रकारचे प्रयत्न केले, वाटतील ते प्रयत्न, काही प्रयत्न काही प्रयत्न, मलाही माणसं काय काही चरितेत होय कस करा मग. आज एक जणांनी प्रश्न केला, काय झुलायली अण्णानं, झुलली ना काय होती मग, नाही लोक म्हणले झुलणारी चांगलीच नसती. अरे मी आणलं झुलायली तरी 6 लिटर दूध द्याली ना, तुझ्या घरी आल्यावर जर आटली तर मग गाईला नाव ठेवते दूध द्याली ना, आणि तिचं दूध खाल्ल्यावर तू हे पोर झुलायलेत ना, हा आणि काय गाईला दोष देतो तू, काही विचारतेत माणसं काही बी काही बी काही बी. हो लय माणसं आगाव, एखाद्यानं सांगाव आम्ही सांगाव ती दिशा, हा आणि तुका तात्या ठोईन तिथं मिश्या, आमची इथं तुका तात्या होते. हो आमच्या चुलत्याच्या मिश्या जरा वस्तऱ्यानं खाली, ए मिशा खाली गेल्या ना, ते तुका तात्या बी लय हुशार होत, ते म्हणला वाढ त्यांना त्याला कुठं युरिया खत घालायचं आहे, दमधरण जर शाप त्यात वाढत आता, ते ठोईन तिथं मिश्या आणि आम्ही सांगाव ती दिशा, यायला नुसतं सांगाव या त्या करत्यातच, हे लय भोळं दैवत आहे, यायनं एकादशीला भोगी केली यावर्षी, लय भोळ. कीर्तनायला दम नाही, भागवतायला दम नाही, रामायणाला दम नाही, शक्त्यायला दम नाही, आणि यायला कवडीचा गुण नाही. एकादशच्या दिवशी बाजऱ्याच्या भाकरीन बैंगन खाल्ले, आणि बायकायचं ऐकून लय बैंगन येणं बी बैंगन खाल्ले. किती महाराज फुकल्या सुधरा त्यांचे सुधरू. एकादशच्या दिवशी भोगी करतात, भोगीला भोगविडा देत असतात, मी काय बाई नाही पण वाचून सांगेल, भोगविडा देत असतात, आणि भोगविडा असतो नागिनीच्या पानाचा, नागिनीचं पान हे बाई असं लांब होतं बघा कीर्तन, आमचं गेलं नाही दुसऱ्याचंच रान वाहलो मी. नागिनीचं पान घटाला पवित्र, नागिनीचं पान आमच्या कर्मकांडात खाली पान ठुलं, त्याच्यावर तांदूळ ठुले, तांदळावर सुपारी ठुली की लगेच गणपती, गणानंद्वाम गणपद हे गवामयम गम प्रिय सुरू झाला गणपती लगेच. वरुणाभय स्थित एक दंदा सर्व स्थितानाम यज्जायते नगृदो गिरिजा सुदे भव स्थितानाम, लगेच त्या पानावरची सुपारी गणपती, तोरण बांधलं पवित्र, कलशल पानं लावले पवित्र, पण नागिनीचं पान एकादशीच्या दिवशी अपवित्र. अशुद्ध विटाळशीचे खळ विडा भक्षिता तांबूळ, एकादशीच्या दिवशी विड्याचं पान इतकं निषेध. याच्या पलीकडे सांगतो, पूर्वीच्या काळातली माणसं बाजाराला गेल्यावर अगोदर विड्याची पानं घेत नव्हती, तो इडा एकादशीच्या दिवशी निषेध विड्याचं पान, म्हणून भोगविडा एकादशीच्या दिवशी जर भोगी आली असेल तर भोगविडा देता येत नसतोय. ज्याने ज्याने एकादशीच्या दिवशी भोगी केली त्याने एकादश अशी चुरगाळू चुरगाळू हाणली. काय आयुष्य माड वाढन तुमच्या मालकाला काय अपेक्षा करता, इतका ऊत आलाय महाराष्ट्रात महाराजायचा तरी तुम्ही सुधरत नाहीत, कशासाठी सप्ते करायचे, खटक्या पाकिट महाराजाला द्यायचं, जाय तू घर श्रीमंत ना, आम्ही असेच वड्या नाल्याला फिरायलेली. तुमचा दोष नाही ना, तुमचा दोष नाही, आमचे फुसके वाचून कीर्तन करीनत ना, विठाला 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 किमान 40 गावातली भोगी बंद केली असं ना सर, आम 40 गावात एक संक्रांतीच्या आधी जेवढे कीर्तन झाले त्या त्या बायकांनी एकादशीच्या दिवशी भोगी केली नाही, पण मी कौरक पुरण सगळ्या कीर्तनकारांनी पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन. ग्रंथ वाचिला की ताण राहत नाही, पुरावा असतोय, मूर्त बसते, शिक्का मूर्त बसते. काय भागवत नावाचा ग्रंथ आहे, प्राणचे कीर्तन काराचा मेवा कवीवर संताचा जमबोधाचा स्वयं प्रभेचा कवियांतरीचा
राम हरता जय हो जय श्री भागवता जय हो जय श्री भागवता जय हो जय श्री भागवता प्राणाची कीर्तनकाराचा काय पुरावे आहेत भागवतात निषेध असतो तांब्याचं पात्र माहिती ना तुम्हाला हे मारुतीला अभिषेकाल वापरीत येत आणि गायीचं गोमूत्र आपल्याला जर कोणाचा विटाळ झाला आणि एक थांब थेंब जर अंगावर घेतला तर आपला विटाळ बाजूला होतो इतकं गोमूत्र पवित्र आणि इतकं तांब्याचं पात्र पवित्र पण दोन्ही एकत आलं की दोन्ही अपवित्र संघाचा महिमा आहे म्हणून विड्याचं पान पवित्र आहे पण एकादशीच्या दिवशी अपवित्र आहे म्हणून याच्यानंतर जर कधी एकादशी आली मी मरल जिता असल काय त्याचं बाजूल सोडून द्या पण ज्या ज्या जिते असतील त्याने एकादशीच्या दिवशी भोगी करायची नाही आणि मी आजच्या स्थितीला वाचलो होतो आज बरोबर 3 वर्ष झाले अमावश्याच होती 8:23 अपघात झालता इथंच तुमच्या सायगाव पाटीवर तुम्हीच होते मला उचलायला सगळेजण इथं हॉस्पिटलमध्ये आज बरोबर 3 वर्ष झाली आजचीच अमावश्या म्हणून मी तिकून कीर्तन करून येऊन पुन्हा स्वामींच्या दर्शनाला गेलतो मग इकडे आलो दादा ना आम्ही गेलतो तिथं आजचा दिवस आहे अण्णा तो आजचाच अमावश्याचा विडाला विडाला चला वाची जा चांगलं काय सांगत होतो भोंदूचा उता आला सुना नाही गाव अज्ञानी लोकाची तिकडेच धाव दुनियादास महाराजांचे गोड पद होते असेच आमचे महाराज सुद्धा सांगतेत अंगा लाव निया राख डोळे झाकुनी करती पाप ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुणी मनते साधू या भोंदूगिरीच्या माग लागायचं नाही कोणाला अंगाव घ्यायचं नाही पाखड मोडून जात असते नाना प्रयत्न केले त्या मुसलमान श्रीमंत बादशाह आणि त्या बादशाला कोणीतरी सांगितलं एक वारकरी बोलवा त्या वारकऱ्याचं नाव आहे संत सेना महाराज सद्गुरु संत सेना महाराज बोलून घेतलं काय सेना महाराजांचा अधिकार होता महाराज विटेवरच्या मालकाच्या दर्शनाला सेना महाराज जाचे मंदिरात प्रवेश केला की आजही विटेवरच्या मालकाची नासागरी दृष्टी कटीवर हात आहेत पाय जोडलेले आहेत आणि स्वतःच्या नाकाकडे बघत असणारा जगाचा पाप आहे पण सेना महाराज मंदिरात गेले की मान वाकत होती सेना महाराजाच्या डोळ्यात डोळे घालून पाहायची ताकद पंढरपुरातल्या मालकात नव्हती फक्त वारी म्हणूनच जात होते एकदा सेना महाराजानं वस्त्रा घासायची शिली घेतली शिली म्हणजे निशाणा आपण कुऱ्हाड घासीत होतो ना पहिले फुटक्या जात्यावर गिरणीचे जाते होते ना फुटके त्याच्या ते वस्त्रा घासायला विशिष्ट प्रकारचा दगड असतो आणि ते पंढरपुरातल्या बाजारात विकत घेतला त्या दिवशी विटेवरचे मालकान पाहिल्याबरोबर या सेना महाराज या अरे म्हणले इतक्या वाऱ्या केल्या आपल्याकडं पाहत नव्हतं खाली मान घालीत होतं आणि आपल्याकडं कसं पाहिलं तेव्हा लक्षात आलं पडशीतला दगड फेकून द्याला चंद्रभागेत आणि मग पाया पडायला आले पुन्हा मान खाली काय कर्ज असेल भक्तीचं देव कशाने भेटू माहिती का या भक्तांनी निष्ठेनं केलेली श्रद्धायुक्त अंतकरणानी भक्ती आणि या भक्तीचं कर्ज देवाच्या डोक्यावर असतंय म्हणून ते डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाही तुम्ही एखाद्याचे पैसे बुडवा तेव्हा असा भेटू द्या पटंगणात असा चपकून जातो इकून निघून हो कधी कधी तुमच्या हॉस्पिटलचे ते हॉस्पिटलच आलं तुमच्या त्या याचे हॉस्टेलचे पैसे कधी कधी एखादा चपका हानीतच असतं देतो गुरुजी हा आणून ते आबाल जास्त माहीत असेल हो देतो बर का देतो असेल देत पण काय तुमच्यासाठी तरी ते पुण्यच व्हा लागलं ना त्याची पोरगी शिकत असेल तुमच्यासाठी पुण्य पण ते भेटू शकतो तुम्हाला पुन्हा म्हणू शकतो का काय चाललं रामेश्वर दादा तुम्ही इकडच्या साथीला आणि ते पलीकडच्या साथीला चपका आणतो हे कशामुळं असतं माहिती आहे का कर्जाची भीती आणि हेच भक्तीचं कर्ज इथेवरच्या मालकावर होतं त्यावर ते लक्षात घ्या सेना महाराजांचा अधिकार किती मोठा असेल ज्या म्हणले सेना महाराजाला बलवा त्यांनी पाठ चोळली की राहती हो
सेना महाराज पूजेत बसले होते. कीर्तनात आहे ऐकलेलं तुम्ही बघा ना, साधव आहे भक्ती काजा कीर्तनात. मला मोबाईलला आणि पण लोकांनी टाकलं ना ह्या यूट्यूबवाल्यानं त्याच्यात तुमच्या खपक्या मोबाईलमध्ये. तुम्हाला मोठाले मोबाईल आहेत, मुक्काम पडे, अर्धा हात राहायचा अर्धा पांग राहायचा. मला काय जोकत नाही असा विषय नाही, मी सोन्याचं घेईल, मी काय कुथत नाही. मला मालकानं भरपूर दिले पंढरपुरातल्या, असा बारीक सपाई फेला आणसक पैशाचा. हो देवन दिले माणसं नाही म्हणायचं नाही. आमची ती बाई गावरान तू पण चपात्या चुरून खायची. मी म्हणलं जिजी काय खाल्लं, कुटके खाल्ले पा चलत मसड मेली. देव म्हणला गावरान तू पण चपात्या खाली कुटके म्हणायली. हा नगो त्याच्यामुळं मी तोपासून लक्षात घेतलं, देवान दिलंय ना दिलंच म्हणायचं, कुथायचंच नाही. आपलं जरा कसकानीच चाललंय, सगळ्या गावातले पाकिट न्यायला कसकानी चाललो म्हणायला सोंबळ्या उताना हौशीन नाही एखादीशी असू नये. देवान दिलं चांगलं म्हणलं पाहिजे. हो बरं चालले माझं बोलव म्हणले. ते पूजा करायला बसले. आता ती पूजा पूजाच होती ना, आपल्या पूजा अशात. एकदा आम्ही वास्तुशांतील गेलो होतो, असं लांब होतं बघा, वास्तुशांतील गेलो. वास्तुशांती बागायती होती, बागायती कळालं नाही. चांगलं घर होतं तुमच्या घरासारखं, दोन तीन मजली घर होतं, चांगलं घर अण्णा. आणि मग आता घर मोठं म्हणलं माणूस मोठा आणि सगळाच खेळ मोठा ना, नारळ मोठं, नारळाच्या खालचं मोठं, हे सगळ्यात मोठं होतं ना. आणि मला तर पहिल्यापासून ना दे, मी बारक्या झाडाला मसड बांधितच नाही. मसड तिकडं दुआवं तिकडं झाड खपक्या पाहचन मग मसड बांधायची. किती येणं अधिक, साखळी तुटत नाही मसड सुटत नाही. चल बाजारावरून जाऊन आला तरी मसड जाग्यावच. असं मोठ्या झाडाला बांधायची मसड. वायर ताईट आहे तुमचं, कळत आहे तुम्हाला सगळंच. वास्तूला गेलो. आता वास्तूला जायचं म्हणलं, दोन चार जण सोबत नेले. त्या माणसानं तीन दिवस वास्तू केली. म्हणला अहो आम्ही आता इतक्या दिवस कसं. नाही नाही म्हणे महाराज तुम्हीच सांगतात. त्यानं तीन दिवस वास्तू कशी केली, बोर उजिला. हो त्याला एका चुलतीचं धन भेटलं, तिचं पिंडदान पाडून घेतलं. पिना पाडा मावा पिना. हो ते बिले रगील होतं ना, मी गिरगावचा रगील तर ते मायापेक्षा रगील. छट 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 लगे ते दुसरात दोन आपतेश तीन तीन पिंडीन चटच आमक तमक. बोर उजिला, रानातली हिर उजिली, माळोद उजिलं, असे लय दोन चार कामं. आणि मग म्हणला आता करा वास्तू. पण ते तिसऱ्या दिवशी आम्हाला कालच कीर्तन संघ दोन चार जण आणले होते, त्याला म्हणलं आता तुम्ही उत्तर पूजा करा, आम्ही तोपर्यंत काला करून येतो. काला करून आल्याच्या नंतर मग ते मालकाला सांगितलं होतं पद्धतशीऱ्या चौघ्याला असे असे पाकिटं भरा. मग ते त्याची ती उत्तर पूजा झाल्यावर आरती सुरू झाली. आरती सुरू झाल्याच्या नंतर एकजण इतकं आरतीत नाचलं, सुख गरदा नुगारदा वारदा विघ्नांचे नुर्वे पूर्वे प्रेम कृपाजयाचे. तर ज्याला सांगितलं होतं असं पाकिट भरा, त्या सगळ्याचे तिघायचे कमी केले, त्याला तिप्पट पाकिट भरलं. आणि त्या तिघायला कमी कमी ते बाजूला गेले होते. आता सवय झाली, दाबल्यावरच कळतं किती येत म्हणून. ते ना मला मग मी लगेच आलो तिथं. तर मी आणलं कस काय काय नाही म्हणे, चा खाणला आम्हाला त्यालपाणी इतके टाकले ना आम्हाला. तर यजमानाला म्हणलं असं काहून केलं. हा ते म्हणले काय महाराज तुम्ही बी काय बोलतात राव, काय आरतीत माणूस नाचला राव. हा काय नाचला माणूस, मी प्रसन्न झालो ना याच्याकरता त्याला तिप्पट पाकिट भरलं. आणि मला माहीत होतं याची पायच उचलत नाही, तुम्ही नाचलोच कस काय. मी म्हणलं तू कस काय नाचला रे. ते म्हणला खरं सांगू का, मी बसताना गुळ्याच्या खड्यावर बसलो होतो. आणि गुळाच्या खड्यावर बसल्यामुळं गुळाचा खडा धोत्राला चिटकाला. आणि मुंगीची या घरा कोण धाडी मूळ. आणि मग त्या मुंग्या सगळ्या त्या गुळाला लागल्या. जोरक मुंग्याला गुळ होता, तोरक मुंग्यानं गुळ खाल्ला. आणि गुळ संपल्यावर मुंग्या मला डसू लागल्या. आता एका हातात आरती, एका हातात घंटी, मग हानू कशा, मग सुख करता दुःख हरता. अशी पूजा असेल का सांगा बरं तुम्ही. नाही कमराच्या खाली रट्टी द्यायला पाहिजे का बेसरमाच्या वल्या फोकानं. काय पूजा असेल ती सेना महाराजांची. निधियाम निधिवधे जद निरेनाम, निधियाम निधिपतेशो करम द्वयम कटिस्थितम पदाश्रित भव येना सागरी दृष्टियाम जांबुदीपम स्तथेवजम फल फल श्रुतेन भयस्थितानाम गंगोदकम. असे सुंदरश मंत्र पूजा चालू. आणि बालक आले, हे सेना. भाईले विचारलं कुठे पूजा करायला येत.
तुमची आमची जर महाराजाची बायको असेल मी पण तुम्हाला कशाला नाव ठेवू? आणि एवढ्या श्रीमंत माणसाचं आमंत्रण आलं, आपल्या बायका म्हणल्या असते आवर ए बुक्या, आवर आवर आमदार साहेबाचा पिया आलाय, काय बसू तू इथू देव चोळी, ते एखाद खपक्या पाकिट देते ना उठ, अशा म्हणत्या ना आपल्या पाकिस्तानी. पण ती सद्गुरु सेना महाराजांची धर्मपत्नी होती. हो फार मोठी ताकद, फार त्या बाई नाही उठिल मालकाला, आणि तिकडं बादशाला राग आला, बुलावले सेना को लांब पकड के. आता ते काय साध पकडून बांधून हाणून टोकून आणा म्हणला. मग पंढरपुरातल्या मालकाचं ते असं पितांबर ढालू लागलं. अरे बाप रे, सेना महाराजाला बादशा मारते. लगेच सेना महाराजाचं रूप घेतलं, बगला थोपटी आड केली आणि मुजरा घातला. जा बना आलो सरकार, आईये सेना, आईये आईये आईये. सेना कुठं होता? ह्यो जगाचा बाप आहे पंढरपुरातला. रूपाची ताकद सांगतोय. अन्न तुम्हाला देणार प्रमाणात, रूप पहा नंतर देतो. अन्नाचं म्हणजे असं काय ते बंदुकीवानीच काम असते अजून या लोकांचं. सटणं मरणं सांगत काय काय सांगाव, त्यान टाळ धरूच तर हल्ला दसऱ्या. हे जुनी माणसं, महिन्याचे वारकरी पुन्हा. दुपारा म्हणलं, दुपाराला जुनी माणसं होते, म्हणलं हिशाबात राहिले इथून निघल्यानंतर तर करू नको. पाठांतरातले लोक आहेत ते बी हुशार आहे, आकार पाहून केळीला येते. आई सेना. जी सर. काय झालं मालक? पीठ दुखरी आहे. पीठ म्हणजे पाठच. हिंदी मला काही येत नाही आणि मला गरज नाही. काय करायचं? हिच्यातच भरपूर चाललंय तर कशाला घरच्याचा इटन शेजाऱ्याचं भांगणीट. हो एक जण म्हणला हिंदीत भागवत करा, म्हणलं ज्याच्या नदील पाणी येते आणि ईर कांदूत नाही. मला महाराष्ट्रातच भरपूर पाणी आहे, मी कशाला दुसऱ्या राज्यात हिंदी इच काय जाऊ? इथंच बरं, इथंच बरं, आपल्या इथंच भरपूर, कशाला दुसरीकडे जाच. काय दुखतंय म्हणले? पाठ दुखायली, पाठ. बसा म्हणले, बसा. काय नाही, कुत्र आले. गरसोळीचं कुत्र बी हुशार आहे, ते कीर्तनाला आलं नो येऊ द्या. काय होतंय त्याला? चांगले. बसा म्हणले खुर्चीवर. आई साहेब तेल पाहिजे. विटेवरचा मालक बिदरच्या बादशाहच्या बायकोला आई साहेब म्हणला. ताकद कोणाची माहिती आहे का? सेना महाराजामुळं. मुसलमानाच्या बायकोला आई साहेब. जातील नाव ठाचत नाही कोणी. याबा मी नेहमी सांगत असतो, या भारतात अशी एकही जात नाही की त्या जातीत हलकट माणसं नाहीत. है का नाही? सगळ्या जातीत हलकट माणसं आहेत आणि प्रत्येक जातीत चांगले माणसं आहेत. म्हणून कोणी कोणाची वाभाडी काढीत जाऊ नका. लय नालायक माणसं आहेत प्रत्येक जातीत. आम्ही आमक्या कुळातले. ढकणं उघडायच्या आधी प्याला सुंबळ्या होत. तुम्ही कोणा आमक्या कुळातली आणि तमक्या कुळातली? ते घरी जाऊन मांड्या बडे हो, इकडे बाहेर नको. सगळ्या जातीत माणसं चांगले, सगळ्या जातीत माणसं वाईट. काय करायचं? नामदेवरायाचं लग्न मुसलमानानं केलं, कशाला वाईट म्हणायचं कोणाला? आणि हे संप्रदाय लोकायला वाईट म्हणायचं नाही. आपला धर्म उंच न्यायचा असेल तर आपल्या धर्मात काय त्रुटी आहे त्या दुरुस्त करायच्या. शहाण्या डॉक्टरनं दुसऱ्या डॉक्टरला नाव ठाचत नाही. तुझ्याकडे आलेला पेशंट त्याला व्यवस्थित निदान करायचं, त्या आजारावर गोळ्या द्यायच्या आणि पेशंट प्रसन्न करायचा. तो आपण मते तुझी चर्चा करीत असतोय. ते काय चाले वाऱ्या हाती कोणाचं माप? वाऱ्या हाती माप चाले सज्जन. वाऱ्या हाती माप चाले सज्जन. चांगलं वागणाऱ्याचं माप ते वाऱ्या हाती त्याची कीर्ती पसरत असती. हो आपल्या धर्मात काय त्रुटी आहे त्या दुरुस्त करायच्या. आपला धर्म उंच जाईल. शेजाऱ्याला ऊस झाला 600 टन,
हे कुथुकुथूच बसलं. अरे तो तळ्यात उडी हल्ली तरी तुला सहाशे होत नाही. तुला सहाशे होण्यासाठी त्यानं कोणते खतं घातलेत, त्यानं किती पाणी दिलंय हे तू मशागत कर, तुला तितका ऊस होईल का? त्याच्यात नावानं आळलं तू सुंबळ्या. तो पैठणच्या तळ्यात आमुशाला उडी हल्ली तरी तू हमेळ बसत नाही. हे बा, त्याच्यासाठी आपल्या दुरुस्ती करा, आपला धर्म उंच जाण्यासाठी आपल्या तुटी बाजूला करा. कशाला लोकांना नाव ठेवायचे? माणसं उगत बसतात दुसऱ्याची टिंग लावडी देत. नाटकानं नाटकानं धर्मवरी जात नाही, देखाव्यानं धर्मवरी जात नाही. बरेच लोक छत्रपती सारख्या मिशा वाढवायलेत, चंद्रकोर लावायलेत, हो, आणि याच्याकडे पाहू पाऊस बापाने येरीत उडी हाणली. अरे चंद्रकोरीवाल्या, निब्बर कांदे न तू ही टाळू फडायला पाहिजे. नाटक परमा अहो, नाटकात नाटक जमत नाही. आपल्या संप्रदायात नाटकाला किंमत नाही, नाटकात नाटक जमत नाही. आमची इथे एक जण मारुती झाला, बायका तीन, शेपत तीन बायका, आणि दिसायला खपक्या होता 167 किलोचा, नाही 127 किलोचा दिसायला खपक्या. तोंडाला शेंदूर लावला, बायकूची अर्धी साडी फाळली लाल लाल, अर्धीची शेपुटन अर्धीची लंगुटी, असे सगळं नाटक त्याच्यावर जमलं. हो, सगळी लोक त्याच्याकडे पाहू लागले, काय मारवती काय मारवती. पोरग पळत झालं, म्हणलं दादा बाईला लातूरला नेले आणि सीजर करायचे, डॉक्टर 50,000 म्हणले. घेतली मारवते शेपूट उपठून, गेला लातूरला 50,000 रुपये घेऊन. अहो, नाटकात नाटक जमत नाही तर परमार्थात नाटक जमतं वे. आपल्या संप्रदायात नाटकाला किंमत नाही, कर्तव्याला किंमत आहे, कर्तव्य देखाव्याला किंमत नाही. बाई कुंकू किती मोठं लावती त्याच्यापेक्षा नवऱ्याला किती मानिती. हो, असं तळ वातावरणी कुंकू लावायली, पप्याच्या बापायला म्हणेल तुम्ही पिटलं पळ्या करा मला द्या. अशी ज्याच्या नशिबात भेटली त्यानं आमोश्याच्या दिवशी इरी तुडी आणावं. मी येरी म्हणायलो हंतानी एखाद्याची असली असे तर येरी म्हणायलो येरी नका हाणू. हो ना, पुन्हा लोक म्हणायचे बाळू महाराजच आत्महत्या करा म्हणायलाय. असं नाही, असं नशिबाला भांड जा ना. त्या कशा असं त्यात बघा, लगेच कळत द्यायला. हो, लोय दाड, तुम्ही तिघी जणी उठा बर, लय दाड आहेत, उठा तिघी जणी. तुम्ही तुम्ही काय बघायला माझ्याकडे, तुम्हीच मरायची एखादी बाबा. त्याला वाटलं याला खरंच कळत का नि मेल्याला, घाबरल्या होत्या त्या घामपुसा माय, तुम्हाला नाही म्हणलो. हपकाल त्या त्या दोघा यज म्हणाल, काय नाव आहे त्याचे, परसरामन पंडित. ते म्हणले असत्या मा ह्या परश्यानं कशाला आणला गो बाळ्या, आणि काय या पंडित याला का दुसरे महाराज नव्हते का, माय कशाला आणाव हे मेला. अशा एकिरी बोलल्या असत्या परश्यान पंडित, म्हटले असत्या हो ते चांगले आहेत बिचारे, तुम्ही चांगले आहेत. आम्ही येरी म्हणायलो चुका करी जाऊ नका पण. हो, तुम्हाला एकून एकीची शपथ. इकड्याला म्हणल्या इकड्याला खुश झाल्या, तुमच्यात तर 10 जणी आता चांगले. या महाराष्ट्राची स्त्री इतकी गोड आहे, या भारत देशाची स्त्री इतकी गोड आहे. मी नेहमी सांगत असतो, असा एकच देश आहे भारत देश, ज्या देशामध्ये 11 प्रकारची जमीन आहे. 11 प्रकारची, असा एकही देश नाही इतक्या प्रकारची जमीन असलेली. असा एकच देश आहे, नेपाळ नावाच्या देशाचा काही कोपरा सोडून दिला तर भारत देशाच्या व्यतिरिक्त डोकं भरून पदर घेणारी स्त्री जगात सापडायची नाही, ती फक्त भारत देशात आहे. इतकं मोठं टोक आहे आपल्या देशाचं, फार मोठं नाविन्य आपल्या देशाचं, आणि त्या देशातल्या तुम्ही आहात. तुम्ही फक्त चांगल्या वागावं याच्याकरता जरा जोरा छुटकी हानीत असतो. हो, नाही तुम्हाला वाईट म्हणत नाही, का म्हणत नाही, ज्ञानोबर आहे तुमच्याच एका स्त्रीच्या पोटी जन्माला आले. तुकोबर आहे तुमच्यातल्याच एका बाईच्या पोटी जन्माला आले. रामकृष्ण तुमच्यातल्याच एका बाईच्या पोटी जन्माला आले. छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजा तुमच्याच एका स्त्रीच्या पोटी जन्माला आले. इतकं तुम्ही जडवड रत्न आहात, फक्त चुका करू नका याच्याकरता म्हणतोय तुम्हाला. आई साहेब तेल द्या, हेच चाललं होतं. बादशाची बायको सोन्याच्या वाटीत तेल घेऊन आली, काय कमी होतं तिथं, त्याच्या घोड्याला लगाम सोन्याची होती. मग ते जेरमलच्या परातीत कशाल जेवण, काय श्रीमंती असेल, सोन्याच्या वाटीत तेल. तेलाची वाटी टेकली आणि पंढरपुरातल्यानं आंग चोळलं नाही, दाढी चोळली नाही, मालिश केली नाही, काहीच नाही. बादशाच्या खुर्चीच्या मागं उभं राहिला आणि बादशाच्या मानावून तेलाच्या वाटीत पाहिलं आणि तेलाच्या वाटीत बादशानं वाकून पाहिलं तर चतुर्भुज जगाचा मालक दिसत होता, चतुर्भुज. आणि वरी पाहिलं
की सेना महाराज दिसत होते, खाली पाहिलं की चतुर्भुज दिसत होता. सरकार जरा शांत बसा, राहिली मी पाठ. हो दर्द खतम हो गया, मेरी पीठ नाही दुखरी. बेगम तिकून आले, सरकार हिंदीत म्हणत होते, सेना पाठीची मालिश करतो करू द्या. बेगम राहिली पाठ दुखायची. कोणता पांडुरंग पाहिला? चित्रातला. पाठीमाग पाहिला की सेना महाराज, आणि तेलाच्या वाटीत बघितलं की विटेवरच्या मालकाचं चतुर्भुज प्रतिबिंब दिसत होत. मला सांगा मुसलमान बादशाह, ज्यानं तेलाच्या वाटीतलं विटेवरच्या मालकाचं चित्र पाहिलं तर त्याचा आजार थांबतोय, ही त्या चित्रातल्या तेलातल्या प्रतिबिंबात ताकद आहे. तर प्रत्यक्ष देव पाहिल्यावर काय रूपात ताकद असेल? अण्णा म्हणाले, रूप महाराज.